पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ए बायको, मी तर ह्याचा बरोबर बँड वाजवतो. काय वाजवणार? हॅलो, हा सर, मी एक 5 मिनिटात कॉल बॅक करते तुम्हाला. आओ पण सर. ए बायको, वाघ दिसल्यावर सगळ्यांची तंतर दे. पण वाघीन वाघीन तर लाडात येते ना. आपलं पण तसंच असलं पाहिजे बायको. मान्य, या किशा रांगडे पाटलाला बघितल्यावर गावातला फुल माणूस हा फोन जातो. पण तू कायला टेन्शन पाहू राहिली? तू तर वाघीन आहे ना आपली. ए बायको, हस ना जरा. अगं हसकी. ए बायको, 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 ऐक बायको. काल ना रात्रभर आपल्याला झोपत नाही लागली. ठीक, आमच्या सासरेबाने तुला ती टोपी दिली ना, तो चॉट पिक्चर मधल्यासारखा डोळ्यासमोरून गरगर 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 फिरत होता. बायको, काय गाणं बोललीस तू काल? विषयच नाही बायको. ते देवळात भक्तिगीत गायलीस ना, तसं आपल्यासाठी पण एक गाणं बोल ना, रोमॅन्टिक. हे बघ किशा, बोल ना. पहिली गोष्ट म्हणजे मी तुझी बायको नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुकून सुद्धा माझ्या पांडुरंगाचं लाव स्वतःशी तुलना करू नकोस. कळला? अगाय, तुझी बात आहे थेट, घेती माझी विकेट, क्लीन बोल्ड. ए बायको, चाललीस बरं, जा पण लवकर परत या, मी वाट बघू राहील तुझी. ए बायको, आज मी आपल्या गावात लग्नाची अनाउन्समेंट करणार आहे. आपल्या पहिल्या मुहूर्तावर करूया का लग्न? ए किशा, सगळ्यात पहिल्या मुहूर्तावर ना तू जेल मध्ये असशील, समजलं का? घाबरलो मी आता तर ह्याला ना. मी चिका चिका ऐक मॅडम, मला सांगू चिका ऐक, याच्यावर ना कलम 509 खाली केस टाकते. ऐक ना, चल ना, याला जेल मध्ये टाकलं तर नावाची चिन्मयी कामेरकर नाही येणार. आणि फक्त 509 नाही, सगळी कलम टाकते की नाही बघ. चिका सोड मला. चिका सोड. हा मर्डरचा कलम माहितीये का तुला? लवंगे. हा किशा सोड प्लीज. बायको बोलली म्हणून जा बायको, जा चल बायको, लवकर परत ये, वाट बघू राहिलो मी तुझी. काय कस वाटलं, आवडलं याला? म्हणजे आता प्रभासची बायको येणार? प्रभास, म्हणजे तुझं त्या सुपरहिट फिल्मच्या हिरोईन सारखं झालं असेल ना. आय मीन तुझी आत्या तुला म्हणाली असेल, जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी. जिले नाही ग, जिले अपनी जिंदगी. ए तू मला नका शिकवूस, तू नला न बोलतेस. ए उभाडो असा, तू बोललास ना म्हणून थांबले मी, नाहीतर इच्छा तर नाही. काय बस. एनिवेज प्रभास ऐक ना, ही तुझी लास्ट बॅचलर ट्रिप आहे असं आपण समजूया, राईट? कॅश, तू काय वेडी झाली आहेस का? हे बघा गाईज, ही ट्रिप आपल्या नेहमीच्या ट्रिप सारखी एकदम नॉर्मल असणार आहे. आणि माझ्या आत्तूच्या डोक्यात जे काही माझ्या लग्नाचं फॅड आलंय ना, ते मी तिच्याशी बोलून बरोबर सॉर्ट आउट करून घेईन. आणि तुला वाटतंय का तुझी आत्तू ऐकेल? आय मीन तुझी आत्तू म्हणजे डेंजर लेडी नंबर 1. कॅश काही बोलू नकोस हा, म्हणजे आय अग्री, ती स्ट्रिक्ट आहे पण ती डेंजरस नाही आहे, आणि वाईट तर अजिबातच नाही आहे. शी इज अ स्वीट हार्ट यार. बाबा
काय शोधताय? ते 5 रुपयाचं नाणं कुठेतरी पडलं आहे, ते शोधतोय. तुम्हाला हवं ते बरोबर ऐकू येतं ना? ते कानाला मशीन कशासाठी लावलंय? लोकांना दाखवायला. बाबा, गोळी न घेण्यासाठी तुम्ही कितीही कारण दिलीत ना, तरी मी तुम्हाला गोळी देणार. तेव्हा मुकाट्याने गोळी घ्या आणि मग शोधा तुमचं न हरवलेलं नाणं. घरातल्या सगळ्यांची इतकी तू काळजी घेतेस, आम्ही सुखी राहावं म्हणून इतके कष्ट घेतेस, मग इतका वृक्षपणा कशासाठी? अगं, एकेकाळी तुझ्या चेहऱ्यावर किती गोड हसू असायचं, ते मला पुन्हा बघायला कधी मिळेल ग? बाबा, माणसांनी तेच प्रश्न विचारायचे असतात ज्याची उत्तरं आपल्याला माहिती नसतात, आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. पण शेले, इतका वृक्षपणा? बाबा, त्यावेळेला ते झालं नसतं तर तुमची शैला आज इतकी रुक्ष नसती. तुझ्यामुळे हसणं विसरले मी कायमच. आपली शेवटची भेट आणि तुझे ते शेवटचे शब्द माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सोबत राहतील. थँक्यू. आज तुझ्यामुळे खूप मोठा धडा शिकले. प्रेम करणं हा गुन्हा आहे हे तुझ्यामुळे कळलं मला, आणि आज फक्त तुझ्यामुळे मी इतकी रुक्ष झाली आहे. थँक्स टू यू मनोहर. अरे मनोहर. हा. मी नाही, बस 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 बस. तू काय महत्वाचं काम करतोस का? हो दादा, आपल्या मंदिराचा उत्सव आहे ना पुढल्या महिन्यात, तर त्यासाठी किती खर्च होईल, आपल्या हातात किती पैसे आहेत, अजून किती लागतील हे जरा बघत होतो. दादा, आपल्या मंदिराचा रौप्य महोत्सव सोहळा दणक्यात झाला पाहिजे. वा वा, माझ्या डोक्यावरचा अर्धा भार हलका केलास तू. अरे, बँकेतला माणूस तू, तू हे सगळं बघणार म्हणजे व्यवस्थितच असणार. तुझ्यातून चूक होत नाही कधी. हो, कारण आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केव्हाच करून बसलोय मी. काय म्हणालस का? नाही, काय नाही. तुम्ही काही सांगत होता. अरे, माझं एक वेगळं काम होत. ही मी वाणसामानाची यादी काढली आहे. खर तर हे तुझ्या बायकोनी घरात काय आहे काय नाही हे बघून करायला हवं. असो, तिला म्हणून निदान हे बाजारातनं घेऊन तरी ये. दादा, द्या, मी सांगतो सामान. म्हणजे मी तिला सांगणार, तिला ते का जमणार नाही याची ह्याच्यापेक्षा मोठी यादी तिच्याकडे असणार, त्यापेक्षा मी. आई 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 गो आई, नेमकी आत्ताच कंबर धरली बाई माझी. आई, माझ्या मेलीचं ना नशीबच फुटक. काही काम करायचं म्हटलं की नेमकं कुठलं तरी दुखणं येतं बघ. तरी म्हटलं अजून हे रडगाणं सुरू कसं नाही झालं? रडगाणं नाही रे दादा, विठ्ठलाची शपथ. विठ्ठलाचं नाव घेऊन खोटं बोलताना लाज नाही वाटत तुला? दादा, मी म्हटलं होत, मी आणतो सामान. मामा, राहू दे, देती आधी इकडे, मी आणते. काहीतरी काय आत्ता आली असतू, बस जरा. ए, हरकत नाही, दे, खरंच दे. अगं, दे. मीणा, तू ना ऐकणार नाहीस. तेवढी पिशवी घेऊन जा. हा, हो मामी, आता तीच घ्यायला चाल. अरे, मंदिर आहे म्हटल्यानंतर दर्शन घ्यावंच लागणार ना यार, याला काय अर्थ आहे? अरे, अजून किती वेळा दर्शन घेणार आहेस? हा,
नाशिक टू संगमनेर ऑलमोस्ट 5 वेळा तरी दर्शन घ्यायला गाडी थांबवली. हां, दिसलं मंदिर की मारा ब्रेक, दिसलं मंदिर की मारा ब्रेक. काय यार, तुम्ही हॉटेल दिसल्यानंतर गाडी थांबवता ना खायला? तसंच आहे. अरे नको, नाही ऐकणार कोणाचं. अंकल कुठे यार? मी आलो गाईस. अरे गाईस थांबा ना, मी दर्शन घ्यायला नाही चाललोय, मी त्याला घ्यायला चाललोय. हा, त्याला घेऊन आलो लगेच. सुखी रहा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन देत, तुला तुझ्या मनासारखा नवरा मिळवून देत. सो सॉरी अजी, सो सॉरी. तुम्हाला लागलं नाही ना? नाही रे बाळा, नाही. नक्की ना? हो नक्की. किती गोड आहेस रे तू, तुझ्या मनासारखी बायको मिळवून दे. अजी काय, तुमचा विठ्ठल बिझनेस वाढवणार आहे माझा. करू काय मी महोत्सवात येऊन? बोला. अहो मॅडम, असं काय बोलताय? आमच्या विठ्ठल मंदिराची पायाभरणी झाली तेव्हा सदा होते कुटुंबानी खूप मोठी देणगी दिली होती, त्यामुळे रौप्य महोत्सवी उत्सवाला तुम्ही जर उपस्थित राहिला असतात तर सगळ्यांना बरं वाटलं असतं. माझ्या प्रत्येक सेकंदाची किंमत माहिती आहे. निघा. अहो पण मॅडम. बाबा, प्रत्येक वेळेस आत्या तिचंच म्हणणं खरं करते. समोर त्याचं ऐकून घ्यायचंच नसतं तिला, आणि ऐकून घेतलं तर त्यावर तिचं एक मत असतं, ते तिला आत्या आपल्यावर. बरोबर आहे मिहिर तुझं, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. का नाहीये? का नाहीये पर्याय आपल्याकडे? का प्रत्येक वेळेस आपण तिचंच म्हणणं ऐकायचं? कारण बाबा, तिच्या सहीला किंमत आहे, आणि नुसत्या फाईलवरच्या नाही, चेकबुकवरच्या पण. तुला तर माहिती आहे ना, आपला सगळा बिझनेस तिच्या ताब्यात आहे ना? आहे आहे, तिच्या ताब्यात आहे, कारण तुम्ही तो जाऊन दिलाय तिच्या ताब्यात.
खर तर दादा काकांनंतर आपला बिझनेस तुमच्या नावावर व्हायला पाहिजे होता. हा म्हणजे पण तुमच्या ह्याच ॲटिट्यूडमुळे, तुमच्या निवांतपणामुळे आत्याने बिझनेसची सगळी सूत्र तिच्या हातात घेतली आणि आता वागते ती सूत्रधारासारखी. नाचवते ती तुम्हाला, मला तिच्या तालावर नाचवते ती. पण आपण त्या नाचण्याचे पैसे घेतो की नाही? आपण नाही, तुम्ही. मी नाही नाचणार तिच्या तालावर, मला नाही जमणार तिच्या तालावर नाचायला. नाही, मी आत्ताच्या आत्ता जातो, तिच्याशी बोलतो आणि काही महत्वाच्या मुद्द्यांचे ना तुकडेच पाडून येतो. मी हे असं काही करू नकोस, ती अजून बिथरली ना तर आपले तुकडे करेल. अहो काय बोलताय, तुला काय पाहिजे मला सांग ना, मी बरोबर तिच्याकडनं काढतो तुला देतो, मग तर झालं. तुम्ही काढणार? तिच्याकडून काढून घेणार? मला नाही विश्वास तुमच्यावर. एक काम कर, माझ्यासोबत चल, मी तिच्याशी बोलतो, तू ते उभा रा. चला चल. बोला मिस्टर सरपोतदार. नाही नाही, अगदी नक्की आहे, शैलजा सदावर्तेचा शब्द आहे अहो. परवा एंगेजमेंट कन्फर्म. कसास? मस्त, तू कशी आहेस? मस्त. हे घे ना दादा, इकडे हे बघ, या चिप्सचे 2 पॅकेट दे. काका कसे आहात? मस्त आहे, एकदम मस्त. हे 3-4 दे 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 आणि ही 21 स्ट्रिप दे. काय ना, आमच्याकडे बकासूर आलाय, बकासूर जात दे. ना तू एक काम कर, तू घरी जा, मी सामान पोहोचवतो घरी. अरे नको, मी राहू दे, मी घेऊन जाते. नको, मी पोहोचवतो घरी. बरं ठीक आहे, थांब. हे घे, थँक्यू, चल येते.